एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातून साम टीव्हीच्या हाती लागली आहे। साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह बातमी आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागांसाठी ठाकरे गट तयारी करत असल्याचं कळतंय। विधानसभेच्या सर्वात जास्त जागांसाठी ठाकरे गटाने आणि बैठका करून आपली तयारी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। याचाच अर्थ काँग्रेसमध्ये जे जागा वाटपावरनं शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जे मतभेद झाले ठाकरे गटात ते आता कुठेतरी टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच ठाकरे गट 288 जागा लढवण्याचा विचार करते अशी माहिती सूत्रांकडून साम टीव्हीला मिळते। एक्सक्लुसिव बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय। अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, सगळ्यात आधी आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना हे सांगतोय, ठाकरे गट तयारी करत असल्याचं कळतंय, काय अधिक अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की 288 सगळ्याच जागांसाठी सध्या ठाकरे गट जो आहे तो प्रयत्न करताना बघायला मिळत आहे। एकीकडे बैठकांचं सत्र सुरू आहे, दुसरीकडे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि बैठका घेतल्या जात आहेत आणि एकूणच महाराष्ट्रातील आणि मुंबईतील ठाकरे गटाची काय स्थिती आहे याचा आढावा घेतला जात आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं वादाचा मुद्दा सध्या बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे काँग्रेस ज्या पद्धतीनं आडमुठेपणाची भूमिका घेत आहे, कुठेतरी याच गोष्टीमध्ये विलंब लागत असल्यामुळे ठाकरे गट आपल्या सर्वच जागांसाठी सध्या तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे। त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे। उमेदवारीबद्दल निश्चिती झालेली आहे, यादी जी आहे ती देखील तयार झालेली आहे। पुढच्या 24 तासामध्ये ठाकरे गटाची यादी जी आहे ती देखील जाहीर होणार आहे आणि 24 तारखेला अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। त्यामुळे एकूणच सर्वच जागांसाठी ठाकरे गट जो आहे तो अग्रही असलेला बघायला मिळत आहेत। ते आले तर त्यांच्यासोबत, ते आले ते नाही आले तर त्यांच्याशिवाय, अशा पद्धतीने ही आक्रमक भूमिका जी आहे ती सध्या ठाकरे गटानं घेतलेली बघायला मिळत आहे। नक्कीच वैद्य, पण यात याचाच अर्थ काँग्रेसही 288 जागांवरती लढण्याची तयारी करतोय। बघा, काँग्रेसचे नेते जे आहेत ते सध्या दिल्लीमध्ये आहेत। दिल्लीमध्ये हायकमांडनी त्यांच्याशी चर्चा जी आहे ती सुरू ठेवलेली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं काँग्रेसची भूमिका आहे, ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते भाष्य करताना बघायला मिळत आहेत, कुठेतरी याची नाराजी जी आहे ते ठाकरे गटामध्ये बघायला मिळते। लोकसभेचं गणित वेगळं होतं कारण लोकसभेमध्ये महाविकास आघाडी एकत्र होती आणि वेळेमध्ये उमेदवारची निश्चिती जी आहे ती झालेली बघायला मिळाली होती। मात्र आता दिवस कमी राहिलेले आहेत, अशातच उमेदवारींना जर उमेदवारांना तेवढा वेळ दिला नाही तर निश्चितच महाविकास आघाडीमधील तितके उमेदवार जिंकून येणं जे आहे ते अवघड होऊन जाईल आणि अशातच ठाकरे गटातील अनेक नेते जे आहेत ते सध्या आग्रही भूमिका घेताना बघायला मिळत आहेत। जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका व्यवस्थित आणि स्पष्टपणे मांडत नसतील तर ठाकरे गट एकला चलोरीच्या भूमिकेमध्ये देखील असू शकतो अशी भूमिका जी आहे ती सध्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे। त्याच्यामुळे आगामी 24 तासाची वाट बघितली जाईल आणि 24 तासामध्ये ठाकरे गट आपली यादी देखील जाहीर करतो। नक्कीच, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। एक्सक्लुसिव्ह बातमी साम टीव्हीनं सगळ्यात आधी समोर आणली आहे। ठाकरे गट विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची माहिती समोर येते आहे। मोठी बातमी, याचाच अर्थ महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।